उद्याला राज्यामध्ये विधान परिषदेच्या निवडणुकांचं मतदान होणार आहे, त्याआधी वेगवेगळ्या मतदारसंघातील ज्या पोलिंग पार्ट्या आहेत त्या रवाना होताना दिसत आहे। आज नागपूर शिक्षक मतदारसंघाच्या पोलिंग पार्ट्या आपल्याला रवाना होता दिसत आहे। जर का आपण बघितलं तर नागपूर शिक्षक मतदारसंघ हा 6 जिल्ह्यांमधला व्यापलेला हा मतदारसंघ आहे आणि यामध्ये एकूण 124 मतदान केंद्र आहेत। त्यामध्ये सर्वाधिक जे मतदान केंद्र आहे ते नागपूर जिल्ह्यामध्ये 43 मतदान केंद्र आहे, त्यासोबत वर्धा जिल्ह्यामध्ये 14, भंडारा जिल्ह्यामध्ये 12, गोंदिया जिल्ह्यामध्ये 10, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 27 आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये 18 असे एकूण 124 मतदान केंद्र आहे। आपण बघू शकतो की नागपूरच्या अजनी येथील जे सामुदायिक भवन आहे तिथे हे स्ट्रॉंग रूम तयार करण्यात आलेली आहे। या स्ट्रॉंग रूममधनं हे सर्व बॅलेट च्या ज्या पेट्या आहेत त्या निघालेल्या आहे। एकूण जे मतदार आहे त्या मतदारांच्या मतदान केंद्रावरची जी संख्या आहे तेवढे तेवढे बॅलेट या संपूर्ण पोलिंग पार्ट्यांना देण्यात आलेले आहे। आपण बघू शकतो की हे हिंगणा तालुक्यात जाणारं हे पथक आहे, त्यांच्यासोबत इतर साहित्य देखील दिलेलं आहे। ज्या बॅलेट आहे त्या बॅलेटवर अनुक्रमांक दिलेला आहे, ती सर्व नोंद निवडणूक आयोगाकडे असते। सोबतच एका टीममध्ये 5 सदस्य आहे, प्रेसिडिंग ऑफिसरसह इतर त्यांचे 4 चमू आणि सोबतच पोलिसांचं पथक देखील त्यांच्यासोबत असणार आहे। तर वेगवेगळ्या मतदान केंद्रावर या सगळ्या वेगवेगळ्या पोलिंग पार्ट्या आपल्याला जाताना दिसत आहे। खरं तर नागपूर शिक्षक मतदारसंघाची जी निवडणूक आहे याकडे सर्वांचं लक्ष आहे, कारण की ज्या प्रकारे राजकीय घडामोडी संपूर्ण निवडणुकीच्या प्रचाराच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या, त्यामुळे निश्चितच कोण यामध्ये बाजी मारेल याकडे सर्वांचं लक्ष आहे। मात्र प्रशासनाकडनं जी तयारी आहे ती पूर्ण झालेली आहे। उद्याला सकाळला 8 वाजता मतदानाला सुरुवात होणार आहे आणि मतदान झाल्यानंतर या सर्व पेट्या परत इथेच या स्ट्रॉंग रूममध्ये आणल्या जाणार आहे आणि 2 फेब्रुवारीला त्याची मतमोजणी होणार आहे। या संपूर्ण निवडणुकीमध्ये एकूण 22 उमेदवार आहे, 22 पैकी ज्या प्रमुख लढती आहे त्यामध्ये भाजप समर्थित आणि महाराष्ट्र शिक्षक परिषदेचे नागो कानार आहे, त्यासोबतच विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सुधाकर अडवाले ज्याला महाविकास आघाडीचं समर्थन आहे, त्यासोबतच शिक्षक भारतीचे नागो झाडे, शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे हे देखील उमेदवार आहेत। या 3 उमेदवारांमध्ये प्रमुख लढत होताना दिसत आहे। मात्र ज्या प्रकारचं चित्र प्रशासनाचं आपल्याला इथं पाहायला मिळत आहे, प्रशासनाने पूर्ण खबरदारी घेतलेली आहे, कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची पूर्ण खबरदारी प्रशासनाकडनं घेतलेली आहे। सोबतच जे काही महत्त्वाचे नियम आहे या संपूर्ण निवडणुकीमध्ये, एक तर निवडणूक आयोगाने जो जांभळ्या कलरचा स्केचपेन दिलेला आहे तो स्केचपेनच मतदारांना मतदानाची नोंद करताना वापरायचा आहे आणि अनुक्रमांक देखील द्यायचा आहे, त्यांची पहिली पसंत दुसरी पसंत हे देणं अत्यंत आवश्यक असणार आहे। आणि महत्त्वाचा विषय जर का मतदारांनी स्वतःचा पेन वापरला तर ते मतदान अवैध ठरू शकते। सोबतच आणखी एक महत्त्वाचा विषय यामध्ये आहे की उमेदवारांच्या जेव्हा मतमोजणी होईल त्या मतमोजणीमध्ये देखील वेगवेगळ्या उमेदांच्या पसंती क्रमानुसार त्याची मतमोजणी होईल। पहिल्या पसंती क्रमांकांचे सर्व मतदान मोजले जाईल, त्यामध्ये जर का उमेदवारांनी जो सर्वात आघाडीवर आहे त्यांनी जर का कोटा पूर्ण केला नाही तर जो शेवटला उमेदवार आहे त्याचे मतं त्याला बाद करण्यात येईल आणि त्याच्या दुसऱ्या क्रमांकाचे जे मतं आहे ते पहिल्या इतर सर्व उमेदवारांमध्ये त्याच्या दुसऱ्या क्रमांकानुसार वाटण्यात येईल आणि जो कोटा असणार आहे तो एकूण जो मतदान होतो ते एकूण मतदानाच्या 50%+1 हा कोटा ठरवला जाईल। तर मतदानाच्या दिवशी किती मतदान होतं हे देखील बघणं महत्त्वाचं आहे। आपण बघू शकतो की सगळं पोलिंग पार्ट्या आहे ज्या आता इथनं रवाना होत आहे आणि निवडणूक आयोग असेल किंवा प्रशासन असेल यांची जी तयारी आहे ती पूर्ण झालेली आहे। कॅमेरामॅन अतुल हिंडेसह तुषार कोहळे, ABP माझा नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।